इन्शुरन्स म्हटल्यावर तुमच्या मनात कोणी एक सुटकेस घेऊन येणारा एजंट, खूप सारे कागदपत्र आणि खूप कन्फ्युजिंग शब्द येतात का? आयुष्यातले सर्वात महत्वाचे हेल्थ इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? तुमची एखादी इन्शुरन्स पॉलिसी आहे का? असेल तर स्वतः रिसर्च करून घेतली आहे की कोणी सांगितली म्हणून घेतली आहे? तुमचा इन्शुरन्स तुमच्यासाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी योग्य आहे का? सध्याच्या कोरोनाच्या काळात माझ्या स्वतःच्या फॅमिलीसाठी हेल्थ इन्शुरन्स घेताना भरपूर दिवस बरेच ऑप्शन्स आणि माहिती बघितल्यावर मला लक्षात आलेल्या आणि तुम्हाला सुद्धा आयुष्यभर उपयोगात येतील अशा काही गोष्टी पुढच्या फक्त काही मिनिटात तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या वेळेला तुमची एक महत्वाची इन्व्हेस्टमेंट समजा, जिचे तुम्हाला आयुष्यभर रिटर्न्स मिळतील. तर सर्वात पहिले इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय आणि ते कसं काम करतं ते बघू. समजा तुम्ही एक नवीन मोबाईल विकत घेतला, त्याची किंमत आहे 10,000 रुपये. हे तुमच्या मित्राला सुरेशला कळालं आणि तो तुमच्याकडे आला आणि म्हणाला, तुझ्यासाठी एक स्कीम आहे, तुम्हाला फक्त 100 रुपये दे आणि एका वर्षात तुझा फोन जर बिघडला तर मी तुला 10,000 रुपये देईल. तुम्हाला स्कीम आवडली, तुम्ही लगेच तयार झालात आणि सुरेशला लगेच 100 रुपये दिलेत. आता आपण असं म्हणू शकतो की तुम्ही तुमच्या मोबाईलचा इन्शुरन्स काढलाय. तुम्ही त्याला दिले 100 रुपये म्हणजे त्याचा प्रीमियम. इथे सम इन्शुअर्ड म्हणजे तुम्हाला मिळू शकणारी रक्कम आहे 10,000 आणि हा झाला एक इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट. आता तुम्हाला अशी स्कीम द्यायला हा सुरेश वेडा आहे का? नाही. सुरेश असं अजून किमान 100 लोकांकडे जाईल आणि त्यांना सेम स्कीम देऊन सगळ्यांकडून 100 रुपये घेऊन येईल. 100 गुणिले 100 म्हणजे आता जमा झाले बरोबर 10,000 रुपये. आता कोणाचा मोबाईल जर खराब झाला तर ती व्यक्ती सुरेशकडे येऊन 10,000 रुपये मागू शकते, ज्याला आपण म्हणतो की त्या व्यक्तीने क्लेम म्हणजे मराठीत दावा केलाय. आणि सुरेशने जर ते पैसे दिले तर त्याला आपण म्हणतो क्लेम सेटलमेंट. अशा प्रकारे इन्शुरन्स म्हणजे एखाद्या घटनेपासून होणाऱ्या फायनान्शियल लॉसपासून वाचण्याची पद्धत असते, ज्यामध्ये ती घटना घडण्याचे रिस्क हे भरपूर लोकांमध्ये म्हणजे पॉलिसी होल्डर्समध्ये स्प्रेड म्हणजे पसरवली जात असते. समजा कोणाचाच मोबाईल खराब झाला नाही तर पूर्ण 10,000 रुपये हा सुरेशचा प्रॉफिट. पण समजा एकापेक्षा जास्त व्यक्तींचा खराब झाला तर काय? मग ते त्याला स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागतील ना. तसं व्हायला नको म्हणून इन्शुरन्स कंपनीकडे खूप शहाणे लोक असतात ज्यांना ॲक्च्युअरीज म्हणतात. ते एखादी घटना घडण्याची शक्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी किती आहे ते काढत असतात आणि मग त्या हिशोबानेच तुमचा प्रीमियम ठरवत असतात. म्हणून मग हेल्थ इन्शुरन्स काढताना तुमचं वय जेवढं जास्त तेवढा प्रीमियम जास्त, कारण इन्शुरन्स कंपनीला रिस्क पण तेवढी जास्त असते ना. 1 ऑगस्टपर्यंत भारतात कोरोनाच्या 17.5 लाख केसेस होत्या, पण त्यातल्या फक्त 71,423 लोकांनी म्हणजे जवळपास फक्त 4% लोकांनी हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम केला होता. म्हणजे 96% लोकांनी एक तर सरकारी दवाखान्यात ट्रीटमेंट घेतली आहे, पण असं तर शक्य नाही आहे, त्यामुळे उरलेल्यांनी प्रायव्हेटमध्ये स्वतःच्या खिशातून खर्च केला आहे. हीच गोष्ट लाईफ इन्शुरन्सची. तेव्हापर्यंत भारतात कोरोनामुळे 37,000 मृत्यू झाले होते, पण LIC भारतातली सर्वात मोठी लाईफ इन्शुरन्स कंपनीकडे फक्त 561 म्हणजे फक्त 1.5% मृत्यूसाठीचे क्लेम आले होते. भारतात एवढ्या कमी लोकांकडे इन्शुरन्स असण्याचं ज्याला अंडर पेनिट्रेशन म्हणतात कारण काय असेल? सर्वात महत्वाचं कारण म्हणजे माहितीच नाही आहे. शाळेत शिकवलं जात नाही, फॅमिलीमध्ये किंवा मित्रांमध्ये जेवढं हवं तेवढं डिस्कशन होत नाही. म्हणून सर्वात पहिले तुमचं अभिनंदन की तुम्ही हा व्हिडिओ बघण्याची तयारी दाखवून एका सिक्युअर फ्युचरसाठी पहिली स्टेप टाकली आहे. इन्शुरन्स हे एक इमोशनल प्रॉडक्ट आहे. TV वर ॲड बघितलं असतील तुम्ही, सर उठा के जिओ किंवा जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. तसंच आपण वर बघितलेल्या कारणामुळे खूप कमी लोक स्वतःहून इन्शुरन्स घ्यायला जातात, पण जास्त करून एजंटकडनंच आपल्याला पुश दिला जातो. आपण गाडी घेताना मायलेज बघतो, मोबाईल लॅपटॉप घेताना रॅम मेमरी बघतो. तसं लॉजिकल रॅशनल गोष्टी जसं आपण मग अशी कोरोना काळातल्या एकूण केसेस, एकूण मृत्यू आणि एकूण क्लेम्स बघितले, तशा सांगून कोणी तुम्हाला इन्शुरन्स विकत नाही. आता आपण फक्त एका मिनिटात इन्शुरन्सचे प्रकार काय आहेत ते बघू आणि मग फक्त त्यातले सर्वात महत्वाचे 2 हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स जास्त डिस्कस करू. तुम्ही म्हणाल हे कशासाठी? तर तुम्हाला जेवढं जास्त नॉलेज तेवढं तुम्ही जास्त प्रिपेअर्ड असाल, फसवले जाणार नाहीत आणि मुख्य म्हणजे इमर्जन्सीमध्ये तयार असाल. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण नीट बघा, तुम्हाला आयुष्यभर उपयोगात येईल तेवढं सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. म्हणून मग आधी म्हटलं तसं या पूर्ण वेळेला तुमची इन्व्हेस्टमेंट समजा. इन्शुरन्स 2 प्रकारचे असतात, लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स.
यामध्ये मग हेल्थ, व्हेइकल, प्रॉपर्टी, ट्रॅव्हल, सायबर क्राईम इत्यादी प्रकार पडतात. आता आजच्या मेन मुद्द्याकडे येऊ. तर हेल्थ इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय? तर यामध्ये तुम्हाला तुमच्या मेडिकल आणि हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या खर्चापासून संरक्षण मिळत असतं. तर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असणं एकदम आवश्यक का आहे बरं? तर मर्फीचा नियम सांगतो की एनिथिंग दॅट कॅन गो रॉंग विल गो रॉंग, म्हणजेच जे काही वाईट घडण्याची शक्यता आहे ते घडू शकतं. म्हणून घडल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा आपण तयार असलेलं कधी बरं असतं, नाही का? तर हेल्थ इन्शुरन्स असण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पीस ऑफ माइंड, मनशांती, की आपल्याला काही झालं तर आपली पूर्ण ट्रीटमेंटची कॉस्ट कव्हर होऊ शकते. स्पेशली सध्याच्या कोरोनाच्या काळात तर जास्तच. तुम्ही सर्वात चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेऊ शकतात खर्चाची काळजी न करता. हो दे खर्च, वर्षाला तुम्ही जितका प्रीमियम भराल त्याच्या कित्येक पट जास्त तुमची मेडिकल इमर्जन्सीच्या वेळेस सेव्हिंग होते, तेवढा खर्च वाचतो. उदाहरणच द्यायचं झालं तर जवळपास 7,500 रुपये वर्षाला भरून तुम्हाला मिळत असतं 5 लाखांचं हेल्थ कव्हर, म्हणजे वार्षिक प्रीमियमच्या 66 पट. हॉस्पिटलायझेशनच्या आधीचा आणि नंतरचा सुद्धा खर्च, ॲम्ब्युलन्स कव्हर, रोजचा हॉस्पिटलसाठीचा कॅश अलाउन्स सुद्धा मिळतो. हेल्थ इन्शुरन्स असला तरी बऱ्याच पॉलिसी या ॲक्सिडेंट कव्हरसुद्धा देऊन ॲक्सिडेंटल इंजुरी झाल्यावर सुद्धा ट्रीटमेंटसाठी पैसे देतात. नाहीतर तुमच्या पॉलिसीमध्ये ॲक्सिडेंट कव्हरचा एक पॉलिसी रायडर म्हणजे ॲडिशनल बेनिफिट थोडीशी एक्स्ट्रा अमाऊंट टाकून घेता येतो. इन्कम टॅक्समध्ये सेक्शन 80D नुसार तुम्हाला त्यावर टॅक्स बेनिफिटसुद्धा मिळतो. पण हे कधीच तुमचं हेल्थ इन्शुरन्स घेण्याचं मुख्य कारण नको. तर आता हा हेल्थ इन्शुरन्स कोणत्या कोणत्या प्रकारचा असतो ते थोडक्यात बघू. इंडिव्हिज्युअल, नावावरनंच कळतंय की फक्त एका व्यक्तीसाठी. फॅमिली फ्लोटर, पूर्ण फॅमिलीचं मिळून ज्यात एक ठराविक रक्कम सर्वांना मिळून किंवा गरज पडल्यास फॅमिलीमधल्या कोणालाही मिळू शकते. ग्रुप इन्शुरन्स, तुमची कंपनी सर्व एम्प्लॉईजचा जो काढते ना तो ग्रुप इन्शुरन्स सिनियर सिटीजन्सचा. क्रिटिकल इलनेस, काही मेजर 8 ते 20 प्रकारच्या आजारपणांसाठी, यात बऱ्याचदा आधी ठरलेली एक ठराविक रक्कम मिळत असते. टॉप अप प्लॅन्स, हा माझा एक आवडता प्रकार. आपल्या रोजच्या मोबाईल डेटाचं लिमिट संपल्यावर कसं आपण एखादा टॉप अप प्लॅन घेऊन जास्तीचा डेटा वापरू शकतो, तसा आपला बेस प्लॅन म्हणजे प्रायमरी हेल्थ इन्शुरन्स प्लॅन, मग तो 3, 4 किंवा 5 लाखांचा असेल, तसा तो वापरून झाल्यावर हा प्लॅन ॲक्टिवेट होतो आणि मग तिथून पुढे 10 लाख, 15 लाख वगैरे हवं तसं कव्हर देतो. चांगली गोष्ट ही आहे की तिथून पुढच्या खर्चाची प्रोबॅबिलिटी कमी असल्यामुळे बेस प्लॅनच्या मानाने हा बराच स्वस्त असतो. म्हणजे तुमचा खर्च जर 6 लाख झाला पण तुमचा बेस प्लॅन होता 3 लाखांचा, तुमचा जर टॉपअप प्लॅन असेल तर 3 लाखांपासून पुढे 6 पर्यंत हा तुमच्या टॉपअप प्लॅनमधून खर्च होतो. तर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स लवकरात लवकर का काढायला हवा? तुम्ही आज पॉलिसी काढली आणि तुम्हाला उद्या कोरोना इन्फेक्शन झालं किंवा हार्ट अटॅक आला, व्हायला तर नको पण उदाहरण म्हणून, तर तुम्हाला काही त्याचे क्लेमचे पैसे मिळणार नाहीत. कारण सर्व इन्शुरन्स कंपन्यांचा जवळपास सारखाच 3 प्रकारचा लॉक इन पिरियड असतो, ज्यात तुमची पॉलिसी ही लॉक्ड असते आणि नंतरच ओपन किंवा ॲक्टिवेट होते. पहिलं म्हणजे 30 दिवस, म्हणजेच 1 महिना, सर्वसाधारण आजारपणांसाठी 1 महिना. म्हणजे पॉलिसी घेतल्यावर 1 महिना तुम्ही कुठलाच क्लेम करू शकत नाही. याला अपवाद मात्र फक्त ॲक्सिडेंटचा. तुमच्या पॉलिसीमध्ये ॲक्सिडेंट कव्हरेज असेल तर आज सकाळी पॉलिसी काढली आणि संध्याकाळी ॲक्सिडेंट झाला तरी तुम्हाला त्याचा क्लेम बेनिफिट मिळू शकतो. दुसरं म्हणजे 2 वर्ष, कंपनीने यादीत दिलेल्या काही पर्टिक्युलर आजारपणांसाठी 2 वर्षांचा लॉक इन पिरियड असतो. हे आजार तुम्ही कंपनीच्या यादीमध्ये बघू शकता. तिसरं म्हणजे 3 किंवा 4 वर्ष, हार्ट, BP, डायबिटीस वगैरे गोष्टींशी रिलेटेड क्लेम तुम्हाला किमान 3 किंवा 4 तुमच्या पॉलिसीमध्ये जसं असेल तसं वर्षानंतरच करता येतात. म्हणून तुम्ही जेवढा लवकर हेल्थ इन्शुरन्स काढाल तेवढा लवकर तुमचा लॉक इन पिरियड सुरू होईल आणि तेवढं तुम्हाला गरज पडल्यावर बेनिफिट घेणं शक्य होईल. बदलत्या लाईफस्टाईलमुळे BP, हायपरटेन्शन वगैरे आजारपण होण्याचं वय खूप खाली आलंय, म्हणून जेवढा लवकर काढाल तेवढं बरं. लवकर काढल्यावर काही चेकअप्स वगैरे करावे लागत नाही, मात्र एका ठराविक वयानंतर पॉलिसी घेताना कंपल्सरी हेल्थ मेडिकल चेकअप करावे लागतात. पॉलिसी रिजेक्ट होण्याचा चान्स जवळपास 0 असतो. मात्र उशिरा काढला आणि तुम्हाला आधी काही मोठं आजारपण होऊन गेलेलं असलं तर कंपनी तुम्हाला पॉलिसी नाकारू सुद्धा शकते. आधी म्हटल्याप्रमाणे जसं वय वाढत जातो तसा तुमचा प्रीमियम सुद्धा वाढत जातो. नो क्लेम बोनस, तुम्ही एखाद्या वर्षात गरज न पडल्यामुळे जर कुठलाच इन्शुरन्स क्लेम केला नाही तर पुढच्या वर्षी
30 पॉलिसी रिन्यू केल्यावर तुम्हाला कंपनीकडून दरवर्षी 5 किंवा 10% नो क्लेम बोनस मिळत असतो. म्हणजे तुमची 5 लाखाची जर पॉलिसी असेल आणि तुम्हाला 10% म्हणजे 50,000 नो क्लेम बोनस मिळाला, तर पुढच्या वर्षी तुमची सम इन्शुअर्ड असते 5,50,000. आणि अशी अमाऊंट नो क्लेम बोनस मिळाल्यावर दरवर्षी वाढत जाते प्रीमियम न बदलता. म्हणजेच तेवढ्याच प्रीमियममध्ये तुम्हाला जास्त सम इन्शुअर्ड मिळत असते. म्हणून सारखं पॉलिसी चेंज करण्यापेक्षा सुरुवातीलाच काढताना चांगली पॉलिसी काढून तीच रिन्यू करणं कधीही चांगलं असतं. तर आता ही सम इन्शुअर्ड किती असावी? सम इन्शुअर्ड म्हणजे तुम्हाला वेळ आल्यावरती किती रक्कम मिळणार ती अमाऊंट. इथे एक छोटासा फरक क्लिअर करूयात. जनरल इन्शुरन्समध्ये सम इन्शुअर्ड असते, तर लाईफ इन्शुरन्स जे आपण थोड्या वेळात बघूच मध्ये सम ॲश्युअर्ड असते. म्हणजे ज्या व्यक्तीचा लाईफ इन्शुरन्स होता त्या व्यक्तीचं निधन झाल्यावर किती रक्कम मिळणार त्याबद्दल सुरक्षितता ॲश्युरन्स वाटावा म्हणून सम ॲश्युअर्ड. तर ही हेल्थ इन्शुरन्सची सम इन्शुअर्ड कशावरनं ठरते? तर तुमचं वय किती आहे, तुमचे हेल्थ इश्यूज काय आहेत, जर डायबिटीज किंवा इतर काही जेनेटिक डिसीजेस असतील तर अर्थातच जास्त काढलेलं चांगलं. तुमची लाईफस्टाईल कशी आहे? सध्याच्या काळात किमान 5 लाखांचा तरी हेल्थ इन्शुरन्स असायला हवा. तर आता हेल्थ इन्शुरन्स घेताना सर्वात महत्त्वाच्या 6 गोष्टी कुठल्या बघाव्यात ते आपण पाहू. एक म्हणजे क्लेम प्रोसेस कशी आहे, रिइम्बर्समेंट की कॅशलेस. पहिल्या प्रकारात पूर्ण खर्च तुम्ही करतात आणि नंतर सर्व बिलं वगैरे जोडून कंपनीला सबमिट करतात आणि मग कंपनी तुम्हाला पैसे रिइम्बर्स करते म्हणजे परत करते. तर कॅशलेस या प्रकारात तुम्हाला एक कार्ड मिळालेलं असतं, ते तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखवतात आणि मग जो काही खर्च असतो तो तुम्ही पैसे न भरता हॉस्पिटल आणि इन्शुरन्स कंपनी परस्परांमध्ये सेटल करून टाकतं. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल की कन्व्हिनियन्समुळे पॉलिसी ही कॅशलेस असलेली कधीही चांगलं असतं. क्लेम सेटलमेंट रेशो, त्या इन्शुरन्स कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो कसा आहे, म्हणजे एका वर्षात पॉलिसी होल्डर्सने जेवढे क्लेम्स केलेत त्यातले किती पर्सेंट क्लेम्स हे कंपनीने सेटल केलेत, अर्थातच हा रेशो जेवढा जास्त तेवढं चांगलं. ही सगळी माहिती तुम्हाला policybazaar.com वरती घरबसल्या मिळेल, जिथे तुम्ही तुम्हाला हवा असलेल्या इन्शुरन्सचे प्रकार, त्याचे प्रीमियम्सचे रेट लगेच बघू शकतात आणि वेगवेगळ्या कंपनीजचे रेटसुद्धा कम्पेअर करू शकतात. एक टीप, या पॉलिसी बाजारला फोन नंबर एंटर करावा लागतो आणि तो नंबर दिल्यावर ते सारखे कॉल करून स्पॅमिंग करतात, तर त्यामुळे नंबर देताना काय करायचं ते तुम्ही ठरवा. रूम रेंट कॅपिंग, काही पॉलिसीजला हॉस्पिटल रूम रेंट कॅपिंग असतं, म्हणजे तुमची जेवढी सम इन्शुअर्ड आहे ना त्याच्या फक्त 1% अमाऊंट हे रोज हॉस्पिटल रूम चार्जेससाठी आणि 2% अमाऊंट ICU साठी मिळते. म्हणजे जर तुमची 3 लाखांची पॉलिसी असेल तर तुम्हाला डेली फक्त 1% म्हणजे 3,000 पर्यंत हॉस्पिटल रूम रेंट चार्जेस आणि 6,000 पर्यंत ICU चार्जेस मिळतील. आणि सध्या तर प्रायव्हेट हॉस्पिटलने रूमचे चार्जेससुद्धा वाढवून ठेवलेत, त्यामुळे पॉलिसी घेताना नेहमी अशीच घ्यावी जिला रूम रेंट कॅपिंग नसेल. म्हणजे डेली रेंट कितीही असलं तरी ते 1-2% काही लिमिट नसेल. को पेमेंट हा खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो. स्वतःला कमी खर्च करावा लागावा म्हणून बऱ्याच कंपन्या ह्या पॉलिसीमधल्या बऱ्याच गोष्टींमध्ये को पेमेंटचे पर्सेंटेजमध्ये चार्जेस लावतात. को म्हणजे सोबत पेमेंट. म्हणजे एखाद्या गोष्टीला कंपनीने जर 20% को पेमेंटचा नियम ठेवला असेल तर त्या गोष्टीसाठी जेवढा खर्च येईल त्याच्या फक्त 80% खर्चच कंपनी करते. म्हणजे 1,00,000 जर खर्च आला तर 20% म्हणजे 20,000 रुपये खर्च आपल्याला करावा लागतो. म्हणून अशीच पॉलिसी घ्यावी जिला को पेमेंट 0% असेल, कारण काही खर्च करायला लागायला नको म्हणून तर आपण इन्शुरन्स घेत असतो ना. तर इन्शुरन्स पण घ्यायचा आणि खर्च पण करायचा याला काय अर्थ आहे? याबद्दल आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की भरपूर इन्शुरन्स कंपनीजचे वेगवेगळ्या शहरांसाठी प्रीमियमचे वेगवेगळे चार्जेस असतात, कारण हॉस्पिटलचे ट्रीटमेंटसुद्धा मोठ्या शहरांमध्ये महागच असतात ना. तर त्यामुळे कंपनीने शहरांची वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागणी केलेली असते. या ग्रुपवाईज प्रीमियममध्ये त्या मानाने थोडा फरक पडतो. पण जर तुम्ही tier 3 सिटीचा प्रीमियम भरत असाल आणि मेडिकल इमर्जन्सी किंवा ट्रीटमेंटच्या वेळेस तुम्ही एखाद्या tier 2 किंवा tier 1 सिटीमधल्या हॉस्पिटलमध्ये गेला तर तुम्हाला जनरली 20% वगैरे को पेमेंट लागतंच. त्यात गरज वाटली तर सेफ साईड अशी असते की तुम्ही पॉलिसी घेताना तुमचा प्रीमियमचा मोड हा tier 2 सिटीचाच देऊ शकतात, जरी तुम्ही राहिला tier 3 सिटीमध्ये असला तरी असं चालतं. कारण मग तेवढा ॲडिशनल प्रीमियम भरून तुम्ही तुमची इच्छा असेल तर तुमचं फ्युचर जरा आणखीन सेफ करू शकतात. हॉस्पिटल नेटवर्क, पॉलिसी घेताना अशीच पॉलिसी घ्यायची ज्या कंपनीच्या इन्शुरन्स नेटवर्कमध्ये जास्तीत जास्त हॉस्पिटल्स कव्हर होतात. रिस्टोअर बेनिफिट किंवा रिबाउंड बेनिफिट,
भरपूर चांगल्या कंपन्या या रिस्टोअर बेनिफिट देत असतात, म्हणजे एकदा क्लेम करून झाल्यानंतर पण पुन्हा सम इन्शुअर्ड ही रिस्टोअर होत असते, म्हणजे पुन्हा क्लेम करायला उपलब्ध होते. फक्त हा बेनिफिट मात्र ज्या आजारांसाठी आधी क्लेम केला आहे अशा सेम आजारासाठी मिळत नसतो. तर रिस्टोअर बेनिफिट असलेली पॉलिसी घेणं हे केव्हाही चांगलं. IRDAI म्हणजेच इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सर्व इन्शुरन्स कंपन्यांना कोरोनासाठी एक स्टँडर्ड हेल्थ पॉलिसी काढायला सांगितली होती. स्टँडर्ड म्हणजे जिचे फायदे कुठल्याही कंपनीकडनं काढले तरी सारखेच असतील, मात्र फक्त प्रीमियम हा वेगवेगळा असेल. या पॉलिसीचं नाव आहे कोरोना कवच. तसंच कोरोना रक्षक म्हणून सुद्धा एक पॉलिसी सुचवली होती, जी मात्र इन्शुरन्स कंपन्यांना कंपल्सरी नव्हती. खालच्या टेबलमध्ये दोघांचं कंपॅरिझन दिलं आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्यांचे डिटेल्स बघू शकतात. तर आता नेमकं तुम्ही कुठली पॉलिसी घ्यावी? तर एक, जर तुमचा आधीच एखादा पुरेसा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन असेल, कॉंग्रॅच्युलेशन्स, तर त्यामध्ये कोरोना व्हायरस आणि ट्रीटमेंट कव्हर होऊन जातेच. दुसरं, तुमची जर कुठलीच हेल्थ पॉलिसी नसेल किंवा तुमच्या प्लॅनला रूम रेंट कॅपिंग असेल तर तुम्ही कोरोना कवचचा विचार करायला हवा, कारण कोरोना कवचला रूम रेंटचं कॅपिंग नाही आहे आणि PPE किट्स, क्लोज वगैरे गोष्टीसुद्धा ह्यात इन्क्लुडेड आहेत. आणि कोरोना कवचला लॉक इन पिरियड हा फक्त 15 दिवसांचा आहे. तुमची ऑलरेडी एखादी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे पण इन्कम लॉसची किंवा थोड्या अतिरिक्त खर्चाची जर भीती वाटत असेल तर तुम्ही कोरोना रक्षक घ्यावे. तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर तुम्ही तुमच्या किंवा तुमच्या फॅमिलीच्या फ्युचरसाठी खरोखरच सिरियस आहात याची मला खात्री आहे. म्हणून आपण फक्त काही मिनिटातच लाईफ इन्शुरन्ससुद्धा क्लिअर करून टाकू. आणि हेल्थ इन्शुरन्सपेक्षा लाईफ इन्शुरन्सचा फंडा एकदम सोपा आहे. लाईफ इन्शुरन्स म्हणजे दुर्दैवाने तुमचा जर मृत्यू झाला तर तुमच्यानंतर तुमच्या फॅमिलीचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहावं म्हणून त्यांना मिळणारी रक्कम, म्हणजेच सम ॲश्युअर्ड. याचा इन्शुरन्स सेक्टरमध्ये असा नियम समजतात की तुमचं सध्याचं वार्षिक उत्पन्न जेवढं आहे ना त्याच्या कमीत कमी 10 पट रकमेचा तरी तुमचा लाईफ इन्शुरन्स असावा. काही एक्सपर्ट्स तर म्हणतात की तुमची मुलं जर लहान असतील तर हाच आकडा 15 पट असावा. तुम्हीच विचार करा ना, तुमच्यानंतर तुमच्या मुलांचं शिक्षण पूर्ण व्हायला, लग्न, काही कर्ज वगैरे घेतलं असेल तर ते फेडण्यासाठी पैसे तर लागतीलच ना. आणि जर तुम्ही एकटे कमवणारे असाल किंवा तुमच्यावर जास्त जबाबदारी असेल तर तुमचा किमान तेवढा तरी लाईफ इन्शुरन्स असायलाच हवा. नाहीतर स्पष्ट सांगायला गेलं तर त्यांना असं वाऱ्यावर सोडून जाणं हा थोडा स्वार्थीपणा होऊन जाईल. तर कुठला लाईफ इन्शुरन्स घ्यावा आणि कुठला बघूच नाही हे आपण आता पाहू. लाईफ इन्शुरन्सचे ना 2 प्रकार पडतात. एक असतो प्युअर इन्शुरन्स, ज्यात तुम्ही प्रीमियम भरतात, पण जर तुम्ही शेवटी जिवंत राहिले तर तुम्हाला तुम्ही भरलेले प्रीमियम्स परत मिळत नाही. आता यामध्ये खुश व्हायचं की दुःखी व्हायचं ते तुम्ही ठरवा. आणि दुसरा असतो इन्शुरन्स प्लस इन्व्हेस्टमेंट प्लॅन. प्युअर लाईफ इन्शुरन्स म्हणजेच टर्म इन्शुरन्स प्लॅन, म्हणजे तुम्ही तुमच्या वयानुसार तुम्हाला हवी तशी एक पॉलिसी टर्म ठरवतात. म्हणजे तुमचं वय आज 24 वर्ष असेल आणि तुम्हाला हवं आहे की तुम्ही 70 वर्षांचे होईपर्यंत तुमचं लाईफ इन्शुरन्स हवं आहे, म्हणजेच तुम्ही 70 पर्यंत कधीही भगवान को प्यारे झालेत तर तुमच्या वारसाला ठरलेली रक्कम मिळेल. मग तुमची पॉलिसीची टर्म असेल 70 - तुमचं आजचं वय म्हणजे 46 वर्षांची, आणि त्यावरून तुमचा ॲन्युअल प्रीमियम ठरेल. वरचे प्रीमियम्स हे 1 करोडच्या लाईफ इन्शुरन्ससाठीचे आहेत. ऐकायला मोठं वाटतं पण तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या मानाने फक्त 1-2% रक्कम भरून तुम्ही हे करू शकतात. आणि यालाच तर म्हणता फायनान्शियल प्लॅनिंग. आणि ही 1 करोडची अमाऊंट जर आज मोठी वाटत असली तर दरवर्षी महागाई 3% जरी धरली तरी 46 वर्षांनी या 1 करोडची किंमत असेल 25,50,000. बरेच लोक हा महागाईचा विचार करत नाही आणि चिंदी पॉलिसी काढून ठेवतात ज्या आज खूप मोठ्या वाटताय. म्हणून आता नीट ऐका, इन्शुरन्सकडे तुमच्यासाठी इमर्जन्सीमधलं रिस्क कव्हर म्हणूनच बघा. पण लोकांचं होतं काय की अरे मी जर तेवढ्या काळात मेलो नाही तर माझे पैसे वाया जातील असा विचार मनात येतो. म्हणून कंपन्या घेऊन आल्या आहेत इन्शुरन्स प्लस इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग वगैरे वगैरे प्लॅन, ज्यात ते तुम्हाला म्हणतात आम्ही तुम्हाला तुमचे प्रीमियमचे पैसेसुद्धा नंतर परत करू. भारीच ना? पण एकदा सारख्याच 1 करोडच्या सम ॲश्युअर्डसाठी ॲन्युअल प्रीमियम्स बघा बरं दोघांचे किती आहेत. म्हणजे तुम्ही देतानाच जास्त पटींमध्ये पैसे भरणार आणि मग नंतर म्हणणार की मला माझे पैसे परत मिळाले. मग होतं काय की ह्या इन्व्हेस्टमेंटच्या नादात जेव्हा आपल्या वर्षाचा प्रीमियम हा कितीतरी पटींमध्ये वाढतो ना, तेव्हा त्याला आवाक्यात आणायला
किंवा कमी करायला तुमच्या सम ॲश्युअर्डलाच खात्री लावली जाते की जो की आपला मेन पर्पज होता. लक्षात ठेवा, इन्शुरन्स ही काही इन्व्हेस्टमेंट नसते. इन्व्हेस्टमेंटसाठी म्युच्युअल फंड्स, शेअर मार्केट, बॉन्ड्स वगैरे अजूनसुद्धा बरेच मार्ग आहेत जिथे तुम्हाला भरपूर चांगले रिटर्न्स मिळू शकतात. पण इन्शुरन्स हे एक रिस्क कव्हर असतं आणि त्याला तसंच समजा. म्हणून टर्म इन्शुरन्स हा बेस्ट असतो कारण तो खूप कमी प्रीमियममध्ये आपल्याला मॅक्सिमम कव्हर देत असतो. तुम्हाला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगाचा वाटला असेल आणि आवडला असेल. तर आपल्या नुकत्याच जॉबला लागलेल्या मित्रमैत्रिणींना किंवा आपल्या फॅमिली ग्रुपवरच्या सर्वांना या गोष्टी माहिती व्हाव्यात असं वाटत असेल तर नक्की शेअर करा. अशा चांगल्या उपयोगी कंटेंटसाठी आणि जगप्रसिद्ध पुस्तकांच्या समरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहूयात पुस्तक नामामध्ये.